नमस्कार स्वागत आहे तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मा ज्याचं नाव आहे सहेली प्रोडक्शन तर पहा थमनेलवरून तुमच्या लक्षात आलंच असेल थोडंफार की मला नेमकं कशा संदर्भात बोलायचं आहे तर पहा सोशल मीडियावरती ही एक जोडी आहे नवराबाई बायको आहेत आणि त्यांनी नात्याचा पूर्ण एक बाजारच मांडलेला आहे पहा हे, हे, आ, एक, 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 वेग वेग हो तर यांचे दोन तीन चॅनल आहेत आणि हे ड्रामा करत असतात सकाळी एक जण टाकतं व्हिडिओ दुपारी एक संध्याकाळी एक असं यांचा वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड होत असतात तर पहा एकंदरीत ही बायको जी आहे या जे हा जो व्हिडिओ आहे किंवा हे जे चॅनल आहे चॅनलमधील जे व्य व्यक्ती आहे किंवा जी स्त्री आहे ती आपल्या नवऱ्याबद्दल बोलत आहे की ह्याचं त्याच्या बाहेर एका मुलीबरोबर अपियर आहे आणि ती वेगवेगळ्या मुलींचे फोटो हे लाव लावत आहे थमनेला तसं पाहिलं तर एखाद्या व्यक्तीचं एखाद्या मुलींचं आयुष्य भविष्य खराब करणं चुकीचं आहे जर आपल्याला ती व्यक्ती परफेक्ट माहीत नाही तर त्या व्यक्तीचं चुकीचे फोटो का लाव लावावे थांबनेला एखाद्याला एखाद्या मुलीला किंवा एखादी आ, इवन ती मॅरिड जरी असली तरी पण तिला बदनाम करू नये सोशल मीडियावरती पण हे जे नवरा बायको आहेत तर कुठं नवरा बाहेरगावी कामासाठी आहे आणि मग बायको सांगते की मी फोन केला त्याची गर्लफ्रेंडला आणि तिने उचलला मी आवाज ओळखला ती असं त्यांचं दररोज काही ना काही तर नाटक चालू असतं आज ती मला काय म्हटली मी तिला कॉल केला नवरा काय म्हटला मग नवरा बायकोचं रेकॉर्डिंग वाजवायचं हे वाजवायचं घटस्फोट घ्यायचा वा� मी तुम्हाला दोघांना परवानगी देते तुम्ही एकत्र राहा लग्न करा भरपूर काही वगैरे वगैरे त्यांच्यामध्ये चालू आहे आणि हे असं कशासाठी आहे सगळं तर हे फक्त केवळ आणि केवळ लाईक व्ह्यूजसाठी आहे जर सोशल मीडियावरती आपण जर आहोत तर घरातला काही बाजार आपण सोशल मीडियावरती नाही मांडायला पाहिजे ज्या काही गोष्टी पर्सनल आहेत पर्सनलच ठेवायला पाहिजेत नवरा बायकोमध्ये असं कुठलं जगात एकही जोडी नाही किंवा एकही असं कपल नाही की त्यांच्यामध्ये कसलंच भांडण होत नाही वादविवाद हे बायकोमध्ये होतच राहतात परंतु त्याच्यावरती घरातल्या घरामध्ये आपण चार भिंकतेच्यातमध्ये बसून एकमेकांना बोलून समजून काही गोष्टीवरती सोल्युशन काढावं लागतं पण हे जे व्यक्ती आहे ही स्त्री आहे पा स्वतःला स्त्री म्हणून घेते आणि अशा गोष्टी आहेत की सोशल मीडियावरती नवरा बायकोबद्दल मांडत असते म्हणजे यांच्यामध्ये नेमकं का खरं काय खोटं काय हे काहीच थांब पत्ता आपल्याला लागत नाही पण यांचे दोन तीन चॅनलवरती व्हिडिओ सारखे अपलोड होत असतात पण कुठेतरी हे चुकीचं आहे एकदा तर स्मिताचाच फोटो लावला त्याच्या नवऱ्यासोबत मग हे खरं आहे की एडिटिंग करून लावलेलं आहे की खरंच म्हणजे खरोखर फोटो लावलेला आहे तसं पाहिलं तर स्मिता कितीही गद्दार असू द्या कितीही मास्टरमाइंड असून द्या कितीही पैशाची लोभी असून द्या परंतु मला नाही वाटत असं काही वेगळं कृत्य ती करेल कारण की चोवीस तास ती बिझी असते ऑनलाईन असते लाईव्ह लाईव्ह चालू असतं व्हिडिओ वापर आपल्याला दाखवत असते मग अशा गोष्टी करू शकते असं मला तरी नाही वाटत पा तुमचं काय मत आहे याच्यावरती मला नक्की कमेंट्समध्ये सांगा पण ही जी व्यक्ती किंवा ही जी स्त्री आणि हे पुरुष किंवा हे जे बायको असं काही करत आहे सोशल मीडियावरती बायकोचं नातं कसं असतं ना इतकं हजू हळूच ते हाताळावं लागतं काचेसारखं असतं एकदा तडा गेला नातं परंतु परत ती कधीही परत जुळत नाही त्यामुळं तर एवढं विश्वासानं प्रेमानं ते नातं जपावं लागतं परंतु हे लोक पैशासाठी एवढे भळबळले बल आहेत की ते सोशल मीडियावरती कुठल्याही प्रकारचा बाजार मांडू शकतात तर हीच बाई आपल्या नवऱ्याचं अफिअर आहे असं आहे तसं आहे सोशल मीडियावरती सांगत आहे मग लोकांना लोकांना काय असतं ना काहीतरी असा विषय आवडतो भांडण म्हणा किंवा कुणाचं फेअर वगैरे जे असं काही असेल ते लोकांना पटकन आवडतं आणि लोकं तिकडे अट्रॅक्ट होतात आणि अशा पद्धतीने हे जे नाटक चालू आहे कुठेतरी थांबलं पाहिजे सोशल मीडियावरती एखाद्याची बदनामी करणं चुकीचं आहे तुम्ही जर अशा फालतू कामासाठी किंवा वाईट कामामुळे तुम्ही एखाद्या स्त्रीला जर बदनाम करत असाल त्याचा फोटो जर थांबण्याला वापरत असाल तर ते पूर्णपणे चुकीचं आहे त्यामुळं तुम्ही जे कोणाचं नाव घेत असाल किंवा काहीही असेल तुम्ही भरपूर वेगवेगळ्या स्त्रियांचे ती फोटो लावत असते नवऱ्यासोबत एडिटिंग करूनसुद्धा हे फोटो लाव लावता येऊ शकतात त्यामुळं असं कशामुळं जे काही असेल नवऱ्यासोबत बोलून बसून सगळ्या गोष्टी तुम्ही सॉल्व्ह करून घेऊ शकता असा सोशल मीडियावरती बाजार मांडू नका एवढं एक माझं वैयक्तिक मत आहे पहा तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओमधून कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद